तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत. आज आई करते अळूच्या वड्या. खरं तर पावसामुळे कुठे जाता येत नाहीये, त्यामुळे व्हिडिओ करायला चान्स मिळत नाही. तर चला तर आता बघूया आई काय करते ते. पहिली अशी अळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची, मस्त छानपैकी धुवून घ्यायची. अशी अळूची पानं चांगली धुवून झाली ना की चांगली पुसून घ्यायची, अशी मस्त फोडून पण मागून पण छान पुसून घ्यायची, म्हणजे त्यांच्यावर काही घाण असली ना तर निघून जातात. पहिला पाणी ओतून घ्यायचं, असं नंतर कोकम टाकून कोकम पहिली भिजत घालून ठेवायची. अळू वाढीसाठी लागणाऱ्या साहित्य आपण आता पहिलं कुळदाचं पीठ घेतलं, थोडस तांदळाचं पीठ घेतलं, थोडस बेसनचं पीठ घेतलं, थोडेसे तीळ, थोडासा गूळ, अर्धा चमचा लाल मसाला, अर्धा चमचा हळद, थोडासा हिंग, धना जिरा पावडर, चवीपुरतं मीठ. आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आणि हे आता कोकम आपण भिजत घातलेलं, तर ह्या कोकमच्या पाण्यात आपण पीठ वळून घेऊया. म्हणजे जरी थोडंसं जरी या अळूला खाज असली तर ती या कोकमामुळे, या कोकमाच्या पाण्यामुळे निघून जाईल. थोडंच घालायचं, काही ते जास्त आंबट होईल. आपल्याला हवं तसं तसं घालायचं. छान असं एकजीव करून घ्यायचं. जरा नरम होण्यासाठी शिरा आपण अशी लाटणी फिरवून घ्यायची, मग डुंबरायला बरं पडतं. आणि आता कोकमाचं पाणी हे असं थोडं आपण लावून घ्यायचं मस्त पैकी सगळ्या अंगा. आता आपण पीठ लावूया. ते लाटलेलं आहे आणि त्याला पण उपमाचं पाणी लावून घ्यायचं. आम्ही आता कुकरमध्ये उकडवणार आहोत.
अशा तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण कुकर खोलूया, गार झाल्यावर कुकर खोलूया। आणि अशा छोट्या छोट्या वड्या काढून घ्यायच्या, मस्त अशा। आता आपण अळूची लाडू तळायला घेऊया। लाल लाल बड़क करून घ्यायचे मस्त। चला आपली अळू वडी तयार आहे छान पैकी, या खायला मस्त आले हे बघा। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, आणि तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि कमेंट करून सांगा ती कशी झाली आहे ती। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।